Hello everyone, welcome to all of you on our educational YouTube channel. Dear students, we are already learned that the explanation and brainstorming part of poem number 2.3 that is, There is Another Sky. Now, in today's video lecture, we are going to learn that the activity based questions and their answers on given poem. Let's see first question read the extract. अँड डू द ॲक्टिव्हिटीज दॅट फॉलोज खाली एक ॲक्स्ट्रॅक्ट दिलेला आहे आणि त्या एक्स्ट्रॅक्टच्या आधारे आपल्याला खाली काही क्वेश्चन्स दिलेले आहेत त्या क्वेश्चनचे आपल्याला ॲन्सर्स लिहायचे आहेत नावसे फर्स्ट क्वेश्चन क्वेश्चन नंबर ए वन कंप्लीट द वेब गिविंग द सॅड अँड ग्लूमी ॲस्पेक्ट ऑफ द लाइफ मेन्शनड इन द फर्स्ट पार्ट ऑफ द पोएम मीन्स इन मराठी खाली एक वेब डायग्रॅम दिलेली आहे आणि त्या वेब डायग्रॅममध्ये कवितेतील फर्स्ट पार्टमधील सॅड म्हणजेच दुःखी व ग्लुमी म्हणजेच उदासीन असे आयुष्यातील दृष्टिकोन आपल्याला दर्शवलेले आहेत आणि ते दृष्टिकोन किंवा आस्पेक्ट आपल्याला लिहायचे आहेत सी फर्स्ट इज ऑलरेडी गिवन डार्कनेस म्हणजेच अंधकारमय जीवन नाव सी सेकंड आस्पेक्ट फेडेड फॉरेस्ट मीन्स उदासीन असे जंगल अँड थर्ड आस्पेक्ट सायलेंट फील्ड म्हणजेच काय शांत असे वन किंवा प्रदेश नाउ सी सेकंड क्वेश्चन क्वेश्चन नंबर ए टू द पोएम एक्सप्रेसेस फिलिंग ऑफ सेरेनिटी पिक आउट द एक्सप्रेशन फ्रॉम द पोएम दॅट एक्सप्रेस द सेम मीन्स इ मराठी कवितेच्या माध्यमातून प्रसन्नतेची भावना किंवा शांततेची भावना आपल्याला इथे कवित्रेने दिलेली दिसून येते आणि शांततेची भावना दर्शवणारे म्हणजेच एक्सप्रेशन्स आपल्याला कवितेतून शोधून लिहायचे आहेत सी ॲन्सर द एक्सप्रेशन शोविंग द फिलिंग ऑफ सेरेनिटी आर फर्स्ट देर इज अनदर स्काय अँड सेकंड इवन सेरेने अँड फिअर नाव सी नेक्स्ट क्वेश्चन क्वेश्चन नंबर ए थ्री पर्सनल रिस्पॉन्स इमॅजिन युअर सिस्टर ऑर ब्रदर इज नॉट पेईंग अटेन्शन

गेम खेळण्यात वेळ वाया घालवत आहेत आणि त्यांना तुम्ही काही मार्ग सुचवा जेणेकरून त्यांचे स्टडीकडे लक्ष केंद्रित होईल व त्यांना त्यांच्या चुकीच्या सवयी तुम्ही निदर्शनास आणून द्या आणि तो कशा मार्गाने तुम्ही त्या निदर्शनास आणून द्याल ते आपल्याला इथे लिहायचे आहे ना सी अँसर टू कॉन्सन्ट्रेट ऑन स्टडीज आय वूड गिव ए कंपनी टू माय सिस्टर और ब्रदर ड्युरिंग स्टडीज i will create awareness about the drawback of wasting study time in the games on cell phone. i will encourage her or him to involve in actual games on the ground. i will keep the cell phone away from her or him. now see next question, question number a4. i hear the bright p hum. in bracket, question. राईट विथ एक्सप्लेशन टू फिगर ऑफ स्पीच यूज्ड इन दिस सेंटेन्स म्हणजेच काय आय हियर द ब्राईट बी हम या वाक्यात येणारे दोन अलंकार आपल्याला शोधून लिहायचे आहेत व त्यांचे एक्सप्लेनेशन देखील आपल्याला लिहायचे आहे सी फर्स्ट फिगर ऑफ स्पीच ॲलिट्रिशियन आणि त्याचं एक्सप्लेनेशन पहा द साऊंड ऑफ लेटर बी अँड एच आर Repeated. That's why here alliteration figure of speech is used. And second figure of speech is onomatopoeia. And explanation is the word hum expressed sound. Now, see next question. Question number A5. Question A5 is on poetic creativity. See question. Let's compose a poem. Two lines are given. ॲड युअर ओन म्हणजेच काय तर खाली दोन पोएटिक लाइन्स दिलेल्या आहेत त्या लाइन्सला सुटेबल अशा टू लाइन्स स्वतः तयार करून आपल्याला लिहायच्या आहेत से देअर इज अनदर स्काय एवर सेरेनी अँड फेअर दीज लाइन्स आर ऑलरेडी गिवन नाउ से आंसर देअर इज अनदर स्काय एवर सेरेनी अँड फिअर एन्जॉय इट्स ब्युटी अँड मेक सेल्फ हॅप्पी सी नेक्स्ट क्वेश्चन क्वेश्चन नंबर ए सिक्स द पोएट एनकरेजेस हर ब्रदर इन द सेकंड पार्ट ऑफ द पोएम बाय टेलिंग हिम अबाउट द ब्रायटर साईड ऑफ लाइफ मेक ए लिस्ट ऑफ द पोएम दॅट मीन एनकरेजमेंट म्हणजेच काय कवयित्री एमिली डिकेन्सेन तिच्या ब्रदरला प्रोत्साहित करताना या कवितेतून आपल्याला दिसून येते आणि कवित्री तिच्या ब्रदरला उज्ज्वल भविष्याविषयी प्रोत्साहन देताना आपल्याला पाहायला मिळते आणि कवितेत प्रोत्साहन करणारे किंवा प्रोत्साहन देणारे वर्ड्स आलेले आहेत ते शोधून आपल्याला लिहायचे आहेत सी फर्स्ट इज ऑलरेडी गिवन ब्राइटर गार्डन सेकंड वर्ड अनफेडिंग फ्लावर अँड थर्ड ब्राईट बी दीज आर दी वर्ड्स नाव सी नेक्स्ट क्वेश्चन क्वेश्चन नंबर ए सेवन एक्सप्लेन द लाईन नेवर माइंड द फेडेड फॉरेस्ट ऑस्टिन म्हणजेच काय या लाईनमधून कवित्री तिच्या ब्रदरला म्हणजेच ऑस्टिनला सांगते की जरी तुझ्या तिथे जीवनरूपी उदास असे जंगल पसरलेले असले तरी इथे म्हणजेच कवयित्रीच्या इथे जीवनरूपी सूर्यप्रकाश इथे पसरलेला आहे सी ॲन्सर द फॉरेस्ट डिस्क्राइब्ड ॲज फेडेड मीन्स इट बिकम फेंट ऑर डीम इन सच ॲटमॉस्फिअर the poetess suggests her brother never take wrong path as there are bright ways which he would get in the coming future. he should neglect the present atmosphere and wait for the good atmosphere to develop his career. now see last question, question number 8. name and explain figure of speech used in the following लाईन्स म्हणजेच काय खाली दिलेल्या लाइनचा अलंकार ओळखून त्याचे एक्सप्लेनेशन आपल्याला इथे लिहायचे आहे से फर्स्ट लाईन नेवर माइंड फेडेड फॉरेस्ट ऑस्टिन द फिगर ऑफ स्पीच इज ॲलिट्रेशन अँड एक्सप्लेनेशन इज साऊंड ऑफ लेटर एफ इज रिपीटेड दॅट्स वाय ॲलिट्रेशन फिगर ऑफ स्पीच इज यूज अ हिअर नाव से सेकंड लाईन हूज लीफ इज एवर ग्रीन see answer figure of speech is hyperbole and explanation is an obvious overstatement